मराठा आरक्षणासाठी नेत्यांना अनेक ठिकाणी गाव बंदी. अजित पवारांच्या बारामती दौऱ्याला सकल मराठा समाजाचा विरोध. तर अंबादास दानवेंना दाखवले काळे झेंडे. मराठा समाजाच्या मुलांचं भलं होऊ नये हे सरकारचं षडयंत्र. मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप. पंतप्रधानांनी जाणून बुजून मराठा आरक्षणाचा उल्लेख न केल्याची टीका. सूरतमधील डायमंड बोर्सकडे मुंबईतील व्यापाऱ्यांचा कल. सूरतला हिरे व्यापार जात असल्यानं विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. मुंबईचं महत्व कमी करण्याचा डाव असल्याची महाविकास आघाडीची टीका. ललित पाटीलचा ससून मधील मुक्काम डीनच्या आशीर्वादानं असल्याचा संशय. ससूनचे डीन ललितवर हर्नियाचे उपचार करत असल्याची माहिती रजिस्टर मधून उघड. अंबादास दानवे डीनच्या भेटीला. ललित पाटीलच्या बेवारस कार प्रकरणी नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांची चौकशी. पोलिसांनी बजावली नोटीस तर ललित पाटीलच्या कोठडीत आणखी 3 दिवसांची वाढ. पंतप्रधान मोदींनीच पवारांना पद्मविभूषण दिला. मोदींच्या पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर. नॅचरली करप्ट पार्टीचं काय झालं? सुळेंचा मोदींना सवाल. पंतप्रधान मोदींनी शिर्डीतल्या भाषणात सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला नाही. अजित पवार आणि मोदींना उद्धव ठाकरेंचा टोला. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी समीर आणि पंकज भुजबळांसह 6 जणांना दिलासा नाही. विशेष पीएमएलए कोर्टानं फेटाळली दोषमुक्तीची याचिका. हायकोर्टात दाद मागावी लागणार. जयंत पाटील एका गोष्टीमुळे आपल्या सोबत आले नाहीत ती गोष्ट योग्य वेळ आल्यावर सांगेन. मुश्रीफांचं सूचक वक्तव्य. तर सरकार सोबत येण्यासाठी पाटील वेटिंगमध्ये. धर्मराव बाबा आत्रामांचा गौप्यस्फोट. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर वधारले. कांद्याला जास्तीत जास्त 5,500 दर. शेतकऱ्यांकडे कांदाच राहिला नसल्यानं भाव वाढले. देशात लवकरच अवतरणार 6G युग. पंतप्रधान मोदींची घोषणा. 5G विस्तार वेगानं होणार. टाटा समूह पुढील 2.5 वर्षात भारतात आयफोन बनवणार. सध्या आयफोन बनवणारी विस्ट्रॉन कंपनी टाटांनी घेतली विकत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.